तुझ्या रागवते ते तुझ्या विषयी मला वाईट वाटतंय म्हणून नाही काही अगं तुझ्या प्रेमापोटी तुझ्या मायेपोटीच रागवते ना मी तुझ्यावर वर्षा नाही ग मला तुझ्याशी नकलीपणानं नाही वागता येत सांभाळ आपल्याला सांभाळ आधीने मी तुला खूप लहान समजायचे स्वतःच्याच दुनियेमध्ये असणारा दिलीप पण दादाच्या अपघाताच्या वेळी तुझी मदत केलीस जी धावपळ केलीस ना बाळा खरंच मला तर काहीच सुचत नव्हतं त्यावेळी आणि तुझे बाबा त्यांना तर काही विचारूच नकोस बाबांना काय झालं होतं नाही नाही फार हळवे आहेत खूप प्रेम करतात रे ते तुमच्यावर सगळ्यांना यशोधरा बघा अशी खचू नकोस तू जर खचलीस तर इतरांचं काय यशोधरा मुख्य म्हणजे माझ यशोधरा माझी ताकद तू आहेस गुप्ते घराण्याचा खरा आधारस्तंभ तू आहेस बाहेरून जितके कठोर दाखवतात ना ते स्वतःला आतून तितकेच हळवे आहेत विशालवर तर इतकं प्रेम करतात ते इतकं प्रेम करतात मला माहित आहे ते आमच्यावर खूप प्रेम करतात ते बाहेरून दाखवत नाही पण त्यांचं प्रेम आंतरिक आहे आणि विशाल दादांवर तर अरे वेड्या काही दिवसांसाठीच आता 8 दिवसात तू चालायला फिरायला लागशील जरा कीप पेशन्स तेव्हाच मला कळलं होतं
की बाबांचं दादावर किती प्रेम आहे ते. म्हणूनच सांगते बाळा, कधी कधी ना आपण माणसांना ओळखण्यामध्ये खूप चूक करतो रे, आणि लगेचच त्यांच्याबद्दल नको तो निर्णय घेऊन मोकळा होतो, त्यांच्या आंतरिक मनाचा विचार न करता. चुकीचं आहे नाही हे? खूप चुकीचं आहे. असो चला, मी पण काय तुला अभ्यासामध्ये डिस्टर्ब करत बसले. चल आई, थांब ना बस. बोल. काय बोलू? अगं काही बोल. हे बघ, तू जेव्हा बोलतेस ना तेव्हा तासन तास नुसतं ऐकत राहावं असं वाटत. खरं सांगतोय? हो हो, अगदी खरं. गॉड प्रमिस. तू बोलायला लागलीस ना की तुझ्या बोलण्यातून समाज बोध होतो. ते तर प्रत्येक आईच्या बोलण्यातून होत असत. ते मला नाही माहिती, पण तुझ्या बोलण्यातून होतं हे निश्चित. हा, समाजसेवेचं व्रत घेतलंय ना मी, म्हणून कदाचित असेल. तू आता जे बोललीस ना की कधी कधी आपण माणसाचा विचार न करता, त्याच्या आंतरिक मनाचा विचार न करता त्याच्याबद्दल निर्णय घेतो, ते अगदी बरोबर आहे, 100%. काय रे, तुझ्याकडनं अशी कोणती चूक घडली आहे का हल्ली? नाही, माझ्या बाबतीत नाही, पण काय. अगं पण जे तू बोलली ना त्यात तथ्य आहे. हो, 100% तथ्य आहे. हो ना, पण आपण असं का करतो? का लोकांना समजून घेत नाही आपण? सगळ्याच प्रश्नांची उत्तर अगदी लगेचच मिळायला लागली तर बघ, आपलं आयुष्य, आपलं जीवन ठप्प नाही होणार. म्हणजे? म्हणजे आता चर्चा बंद, अभ्यास सुरू. ठीक आहे, तसंही बराच वेळ तुझा असा वाया गेलेला आहे या सगळ्या गोष्टी. पटापट 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 आले. वातावरण छान वाटत. मॉर्निंग वरला आल्यावर दिवस कस प्रसन्न प्रसन्न जात. बर झालं तू बरेचदा आग्रह केला आणि मला मॉर्निंग सवय पडली. अरे त्याच्याशिवाय पर्याय नाही भाऊ, हेल्थ फिट राहायला पाहिजेच ना. हो, वादच नाही. आणखी काय म्हणतो रणजित? काय म्हणणार, चाललंय आपलं नेहमीच. अरे आज असं का बोलतोयस तू भाऊ? आज पुन्हा न्यायालयात तुझ्या समोर हारण्याची वेळ येणार आहे आमच्यावर. अरे रणांगणावर जाण्याच्या आधी शस्त्र टाकतोयस खाली. अरे न्यायालयाच्या पितामह समोर असताना आमच्या सारख्या पामरांनी जिंकण्याची आशा कशी करायची? पण एक गोष्ट विसरतोयस तू, शेवटी विजय हा पांडवांचाच झाला. हो, पण ते द्वापर युग होत, हे कलियुग आहे, इथे विजय होणार कौरवांचाच. पण पांडवांच्या पाठीशी भगवान श्रीकृष्ण होतेच की? हो, तेच म्हणतोय मी. हा मग त्याच प्रकारे तुमच्या पाठीशी यशोधराही आहे. काय वहिनींना घाबरतोस की काय? नाही, घाबरत नाही, तिच्याबद्दल मला आदर निश्चित वाटतो. हो, वाटायलाच हवा, का वाटू नये. रणजित, एक सांगू तुला. काय? मी एक निर्णय घेतलाय. मुर्ता, आजची केस माझ्या आयुष्याची शेवटची केस असेल. म्हणजे? म्हणजे मी जिंकलो तरी आणि हरलो तरीही, यानंतर मी वकिलीमधून निवृत्ती घेणार, रिटायरमेंट. भाऊ, फार गंभीर झालायस. रणजित, तुला इतिहास आठवतो? सम्राट अशोकानं कलिंग विजय मिळवला तेव्हा त्याच्या दृष्टीपथात ते पडलं. ते कदाचित माझ्या नजरेस पडू नये ही एक अनामिक भीती वाटायला लागली आहे मला. भाऊ, होय रणजित, डोंट बी सिली भाऊ. हे बघ, नको तो विचार करू नकोस. अरे
काही निर्णय लागला तरी चालेल. हे बघ, कोर्टात आम्ही तुझ्यासमोर काय जिंकणार रे? आम्ही जिंकणार नाही, तू जिंकणार हे नक्की. हा, पण एवढं मात्र सांगतो की आम्ही शेवटपर्यंत तुला लढा मात्र देऊ, एवढं ना. रणजित, प्रश्न इथे कुणाच्या जिंकण्या किंवा हरण्याचा नाही आहे, तर प्रश्न आहे एका स्त्रीच्या अस्तित्वाचा. तर काय? कुणाच्या तरी भवितव्याचा. भाऊ, मला कळत नाही तू काय म्हणतोस ते. रणजित, आज रमा कोरडे केसचा अंतिम दिवस आहे. रणजित, मी माझ्या आयुष्याला मागे वळून पाहिलं तर एका झटक्यामध्ये सगळ्या गोष्टी मला रिकॉल झाल्या. म्हटलं, का ऐकलं नाही मी तुमचं? का ऐकलं नाही मी माझ्या मुलांचं? माझ्या एका केस स्वीकारल्यामुळे माझ्या घरची सगळी मंडळी डिस्टर्ब झाली. माझं दिलीप, नयन, विशाल सगळे, अरे मुख्य म्हणजे अजूनही डिस्टर्ब आहेत. नाही, हे कुठेतरी थांबायला हवं. आणि आज निकाल लागल्यानंतर काय होईल? रणजित, या विचाराने मी अस्वस्थ झालो. तुला म्हणून सांगतो रे रणजित, रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा नव्हता आणि तीच अवस्था माझ्या यशोधराची होती. मग मात्र मी निर्णय घेण्यास विवश झालो. म्हटलं, नाही, आता हे सगळं थांबवायला हवं. मला माझ्या घरामध्ये शांती निर्माण करायची, एक सुखी जीवन, कुणालाही कसलंही टेन्शन नसलेलं. म्हटलं, नाही, मला आता माझ्या कुटुंबियांसाठी जगायलाच. रणजित, माझ्या मुलांना माझी गरज आहे हे माझ्या नंतर लक्षात आलं. भाऊ, कसं आहे ना रणजित, माणूस काही गोष्टी घरी शेअर करू शकत नाही, त्या गोष्टी तुझ्याशी मी शेअर करतो एवढंच. अरे पण त्यासाठी रिटायरमेंटच का? कारण भाऊसाहेब गुप्तेनं परत जर वकील केली तर. नाही भाऊ, रणजित, मी निर्णय घेतलाय आणि हा माझा अंतिम निर्णय आहे. नाव इनफ, हे सगळं कुठेतरी थांबवायलाच हवं. सिकंदरने जग जिंकण्याचं स्वप्न पाहिलं होतं, पण शेवटी काय झालं? हिटलरने हिटलरशाही गाजवली, पण शेवटी त्याचं काय झालं? भाऊसाहेब, तुला देखील या कलियुगाचा सिकंदर किंवा हिटलर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण शेवटी माझा मित्र आहेस तू, तुला सांभाळणं माझं कर्तव्य आहे आणि ते मी करणारच. आयुष्याची सुरुवात फार हलाखीची, फार कष्ट सोसले, गरिबीच्या जीवनाला कंटाळलो तुम्ही. पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा हे सगळं मिळवण्याचं स्वप्न होत, तेही पूर्ण केलं. सारं काही मिळवलं, सोन्यासारखी दोन मुलं, एक मुलगी, कर्तव्य दक्ष समजदार पत्नी, सार सार काही मिळालं. पण प्रसिद्धी आणि पैशाच्या हव्यासापाई वाहवत गेलो. माझा सोन्याचा संसार मात्र, खर तर संसाराची घडीच विस्कळीत झाली माझी.
आज अस्वस्थ आहेत माझी मुलं. मुलाचा अपघात झाला, मुलगी दृष्टीहीन, पत्नी अस्वस्थ. काय मिळवलं भाऊसाहेब आयुष्यात? काहीच नाही. पैसा आणि प्रतिष्ठा काय कामाची? दुसऱ्यांना दुःख देऊन मिळवलेली संपत्ती सुख देऊ शकत नाही हे मात्र खरं. भाऊसाहेब तू घेतलेला निर्णयच योग्य आहे. आता वकिलीतून निवृत्ती हा एकच पर्याय आहे. परत एकदा सोन्याचा संसार तुला बघायचा आहे. होय, त्यासाठी घेतलेला निर्णयच योग्य. बोला शिंदे. गुड मॉर्निंग. बर, सगळी व्यवस्था नीट बघितली? पेपर चेक केलंय? फाईल सगळ्या परत एकदा चेक करा. शिंदे आजच्या केसमध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता असेल नको. ओके, हां चालेल. बरं, ते बजाजचा फोन केला होता. मला एक सांगा, एकच गोष्ट तुम्हाला वारंवार कितीदा सांगायची? अहो जरा डोक्याने काम करा की कमायला येतो. बरं, त्यांना लगेच फोन करा, त्यांना सांगा साहेबांचा निरोप होता म्हणावं. ओके, हां काय? नाही नाही नाही, मी हा डायरेक्ट कोर्टात येईल, ऑफिसला शक्यच नाही. हो, तुम्ही येताना सगळ्या फाईल्स आणि पेपर चेक करून घेऊन या आठवणीनं. विटनेसचं काय झालं? येणार ना? ओके ओके, चलो बाय बाय बाय. चला चहा घेऊया, आलायत वॉक वर ना. तुला कसं कळलं मी आलो ते? वा, एवढ्या मोठमोठ्याने फोनवर बोलत होतात तुम्ही. शिंद्यांना नेहमीप्रमाणे टिप्स देत होतात. होय, काय झालं सर? नाही, आज पटकन मान्य केलं तुम्ही होय म्हणून. नाही, बऱ्याचदा मी माझ्या चुका मान्य करतोय. बऱ्याचदा? हो, नाही कधी कधी. बर बाबा, तू म्हणतेस तस खरं, तेच बोलतीये मी. ओके, चला आता चहा घेऊया, थंड होतो. बस आज निकाल आहे ना केसचा, रमा कोरडेच्या. नेहमीसारखी तारीख पुढे तर नाही जाणार? ते माझ्या हातात नसतं यशोधरा. असं काय करता? ते तर तुमच्याच हातात असत. सॉरी. कशाबद्दल? विसरले होते मी. काय? रमा कोरडेच्या केस विषयी घरामध्ये चर्चा करायची नाही. नाही, आज करायला काही हरकत नाही. का? तर आज शेवटचा दिवस आहे या केसचा. यशोधरा कधी नव्हे तो या केसचा मला फार त्रास झालाय. तुम्हालाच नाही, मलाही, सगळ्यांनाच झालं. कधी कधी असं वाटतं यशोधरा मला की नाही नाही असू देत. का? नाही, नकोच नकोच तो विषय. मनामध्ये काही गोष्टी ठेवायच्या नाही, कळलं? बोलून टाकूया माणसाला स्पष्टपणे.
मनात ठेवून कुठत राहू नये, त्रास होतो खूप त्याचा. बोला. यशोधरा ही केस मी हरलो तर. भाऊसाहेब गुप्ते आणि हरणार शक्यच नाही. काय ही शंका आत्ताच काय यावी तुमच्या मनात? एवढ्या मोठमोठ्या केसेस तुम्ही घेतल्या होत्या हातामध्ये, तेव्हा डिस्टर्ब झाला नाही, आत्ताच का डिस्टर्ब झाला? कोणास ठाऊक. पण यशोधरा, आजपर्यंत ज्या केसेस मी लढल्या त्यात मी एकटा इन्वॉल्व्ह असायचो, पण या केसमध्ये आपल्या घरातील प्रत्येक सदस्य इन्वॉल्व्ह आहे. नयन, दिलीप, विशाल आणि तू सुद्धा. मग त्यात काय बिघडलं? या केसचा निकाल काही लागू यशोधरा, पण त्याचे पडसाद शेवटी आपल्या घरावरच पडणार आहे की नाही त्याचा आत्ता विचार करून काय उपयोग आहे? तुला काय वाटतं याच्याबद्दल? कशाबद्दल? म्हणजे कोण जिंकणार ते मला माहिती नाही ग. हा, पण इतिहास मात्र एवढं सांगतोय की ही केस बाबाच जिंकणार. ओम गणपती नमः. बाप्पा, माझ्या आजीला सुखी कर, तिला आनंद दे. राजू,